भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मखाऊ येथील कथित कॅसिनो फोटोवरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर राजकारण तपले. या मुद्द्यावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहोडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून राऊत नागपुरात आले तर त्यांना जोळे मारू असा इशारा दिला आहे. संजय राऊत सारखा मूर्ख माणूस दररोज काहीतरी बडबडेल, आम्ही त्याला प्रतिक्रिया देत बसू, इतके आम्ही पण मूर्ख नाही. नंबर दोन, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तात्या त्या ठिकाणी सायंकाळच्या आत त्याच्यावर प्रतिक्रिया दिली. आता आमच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली तो विषय तिथे आमच्यासाठी संपला. पण आवर्जून सांगतो, मी सांगितलं की संजय राऊतांनी अशा प्रकारची बडबड करणं बंद करावी, नाही तर वैदर्भीय भाषेत त्याला कसं उत्तर द्यायचं हे आम्हाला चांगलं माहीत आहे. नको ते विषय चिघळवण्यासाठी आम्ही बसलेलो नाही. आमचे नेते नीट अँड क्लीन आहे सगळे. आम्ही इतक्या वर्षापासून चंद्रशेखर बावनकुळे साहेब आम्ही एकत्रित काम करतो आहे. सभ्य आणि चांगले माणसं आहे, परिवारासोबत त्या ठिकाणी फिरायला गेलेले आहे आणि हे चिकलफेक करणं हे काही त्यांना शोभणार नाही. त्यामुळे संजय राऊतांनी मी समजून घ्यावं, आता ये म्हणा विदर्भात बघूया काय काय. निषेध नाही, जोडे मारू.